साधा होता किसू, गरीब घरातला, खूप भोळा. मला नाही माहीत प्रेम म्हणजे काय असतं, पण लोक म्हणतात जे त्याने केलं तेच खरं प्रेम होत. नमस्कार, मी डॉक्टर नेहा राजपाल. ॲज युजल मला अँकर केलेलं आहे. आज आमच्यासाठी खूप एक्साइटिंग मोमेंट आहे, कारण काकणचं म्युझिक रिलीज आहे आज. आणि आम्ही मिको, ओमी, क्रांती, हमसिका आणि श्रीराम अय्यर, आमची फुल म्युझिकल टीम आहे. क्रांती कुठेतरी वेगळीकडे, तिने पण लिरिक्स लिहिलेत. आवडी कुठेतरी वेगळीकडे, ती काहीतरी इंटरव्ह्यू देते. स्वप्नील पण नाही आहे, स्वप्नीलचं पण एक गाणं आहे, मे बी ही इज ईटिंग ऑर समथिंग. सो आमच्या म्युझिक टीमचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे अजय सिंघा मिको. काय बोलू आता मी, त्यांनाच विचारते. मिको, हाऊ डीड यू फील? टुडे वॉज अ वन ऑफ आर मोस्ट अवेटेड मोमेंट, की काकण का सॉन्ग रिलीज, म्युझिक रिलीज, सब कुछ रिलीज हो रहा है, म्युझिक सबके सामने आ रहा है. सो व्हाट आर योर फीलिंग्स? एक्चुअली फीलिंग इज लाइक, मुझे मतलब जो खुशी हो रहा है वो बयां नहीं कर पा रहा हूँ. मतलब एक अलग किस्म का खुशी हो रहा है. और क्योंकि सारे जो प्रिय लोग हैं, जितने भी लोग अभी काकन के, सारे लोग अभी एक फैमिली जैसे हो गए हैं. और सभी लोग हैं, मेरे स्कूल के क्लास 5 के फ्रेंड भी यहाँ पे आए हैं, मेरे मम्मी भी है. तो ये जो एक खूबसूरत संजोग है ऊपर वाले का, इट्स सच ए ब्यूटीफुल थिंग, किसके लिए मैं बहुत शुक्रगुजार हूँ ऊपर वाले का, कि हम सब यहाँ पे साथ एक होके ये लॉन्च कर रहे हैं. एंड दैट इज़ वाई इट इज़ मोर मेमोरेबल फॉर मी, कि मैं इसको अपने सारे प्रिय लोगों के साथ शेयर कर रहा हूँ. हमसी का मेरे बहुत पुराने दोस्त हैं, तो ये मोमेंट में भी वो मेरे साथ है, तो मुझे बहुत आई नो. मैंने मैंने इवेंट में थी बोल ली कि हम लोगों ने पापड़ एक साथ बेले हुए. दिस इज व्हाट हमसी सेड. हमसी का, व्हाट आर योर फीलिंग्स? मुझे बहुत खुशी हो रही है. एंड big big congratulations to Miko, because this is first Marathi film and he has dared to give me a song. And itna beautiful comedy song diya hai, mujhe abhi kya bolu. kuchcha kuthe nele dine. ye iska sachchai hai, gana jo usne gaya hai film mein aapko aansu aa jayega, par sachchai ye hai ye. नहीं, बहुत बहुत ही सुंदर गाना मिला है. एंड ऑल द सॉन्ग्स आर ब्यूटीफुल एंड ऑल माय फ्रेंड्स आर अ पार्ट ऑफ दिस एल्बम, दैट्स द बेस्ट पार्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याबरोबर आणि एक उंच सिंगर आहेत. उंच ते टॅलेंट वाईज पण खूप उंच आहेत, असे श्रीराम अय्यर. श्रीराम, हाऊ इज दिस इज युअर फर्स्ट मराठी सॉन्ग, सो हाऊ आर यू फीलिंग अबाउट इट? आय एम फीलिंग नाईस to sing Marathi for the first time, thanks to Miko, of course, and thanks to Kranti for bearing with my Marathi diction. And they made me do two songs of versatile nature. Dono bahut hi alag hai ek dusre se nature mein, aur gaane mein bahut maza aaya. And I'm sure all the songs of this movie are going to be a big hit. आणि फार महत्त्वाचा घटक असलेला ओमकार मंगेश दत्त, इनफॅक्ट आमची चांगली ओळख म्हणजे आम्ही आधी त्याची गाणी लिहिलेली मी गायलेली आहेत खोखोमध्ये, त्यानंतर काकणचं गाणं आलं ज्याच्यात आमची घट्ट मैत्री झाली. आणि ओमी, यू आर द बॅकबोन ऑफ काकण, स्टोरीपासून ते डायलॉग, स्क्रीन प्ले आणि गाणी. टाइटल सॉन्ग के लिए भी ना हमने एक अलग वर्जन भी किया था, और बीच में ही उसको अबैंडन किया है. और उनको मैंने बोला कि ओमी को एक और लिखने बोला. मैंने मतलब
इनफॅक्ट काकण हां काकणची काकण ह्या चित्रपटात सगळीच गाणी जवळजवळ ओमीने लिहिली आहे एक सोडून. ओमी व्हॉट आर फिलिंग्स टुडे, कारण आपण नेहमी 2 वर्षापासून बोलतोय की काकण गाणं कधी येणार आणि म्युझिक कधी येणार. फिल्मची प्रोसेसच अशी असते की आधी फिल्म लिहिली जाते मग गाणी बनवली जातात मग आम्ही शूटला जातो. सो मी पहिल्या विचारक्रांतीच्या डोक्यात आल्यापासून मी या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि गाणी पण लिहिली आहेत फिल्म पण लिहिली आहे. सो माझ्यासाठी खूपच मोठी प्रोसेस होती आणि आज फायनली आपलं म्युझिक लॉन्च होतं आहे त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतो आहे कारण खूप आम्ही या दिवसाची आम्ही सगळ्यांनीच आमच्या अख्ख्या टीमने खूप वाट पाहिली आहे कारण फिल्म एका परफेक्शनला आणण्यासाठी क्रांतीने तिला हवा होता तो सगळा वेळ घेतला की योग्य वेळी फिल्म यावी आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या ज्या गरजेच्या होत्या त्याची काळजी घेतली तिने त्यामुळे आम्हाला थोडी वाट जास्त बघायला लागली युजली नेहमीपेक्षा. पण नक्कीच चांगल्या गोष्टीसाठी वाट पाहायला लागली आणि चांगल्या गोष्टीसाठी वाट पाहणं नेहमीच चांगलं असतं आणि त्याचं फळ नेहमीच चांगलं मिळतं. ते हिंदीत काय म्हणतात, सब्र का फळ मिठा होत आहे. सो आज ते मिठं फळ आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे. सो वी आर व्हेरी ग्लॅड. आणि मला नेहालाही विचारावं असं वाटतं की नेहा तू आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारलेस, तुला काकणबद्दल काय वाटतं हे प्लीज थोडक्यात सांग. काकणबद्दल मी काय बोलता, इथं काकण जसं सर्कल आहे सर्कल ऑफ लाईफ तसं सर्कल ऑफ म्युझिकही आहे. काकणचं फार म्हणजे सगळे डायमेन्शन्स दाखवणारं म्युझिक असल्यामुळे बास 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 आता मी काही बोलणार नाही आणखीन. म्हणजे मला खरंच म्हणजे असा महिलाचा दगड आहे माझ्या आयुष्यात की फॉर एव्हर हे गाणं माझ्या माइलस्टोन्समधलं एक गाणं असणार आहे ज्याने माझी लाईफ बदलली आहे आणि माझा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणजे मिकोचं एक वेगळं स्कूल ऑफ म्युझिक आहे ते तिथे स्वतः आणि आय वॉज सरप्राईज की हां म्हणजे त्याचं स्कूल ऑफ म्युझिक एकदम वेगळं आहे आणि आय वॉज सरप्राईज की I could fit in easily into his school of music. So I'm very happy. Thank you, Miko, for giving me this opportunity. मैं ये बोलना चाहूँगा एक चीज़ और है कि जब क्रांति जी said कि ये गाना title song के melody जब हमने पूरा final करने के बाद जब singer के बाद आए तो she mentioned नेहा's name की नेहा से करते हैं तो मुझे एक ही सवाल था क्योंकि हमने जब composition मैंने जब किया था तो उसमें इट स्टार्ट्स वेरी लो और ये आगे जाके बहुत ऊपर चले जाते एफ एफ. तो मैंने फर्स्ट थिंग उनसे उन्होंने मुझे व्हाट्सएप पे कुछ मैं गाने भेजे तो मैंने उनके गाने सुने तो मुझे वॉइस बहुत अच्छे लगे बट आई वॉज नॉट अंडरस्टैंडिंग कि ये रेंज के चक्कर में कितना है. तो मैंने पहला सवाल उनसे यही पूछा कि आप कैसे रेंज पे गाते. तो सी टोल्ड मी कि आई सिंग फ्रॉम हियर टिल हियर. मैंने बोला तो एंड पार हो सकती है. तब तक मुझे खुद भी मालूम नहीं कि गाना सही है कि नहीं क्योंकि मैंने अपने वॉइस पे रिकॉर्ड किया था तो मुझे लग रहा था सही है कि गलत है क्योंकि खुद के वॉइस में समझ में नहीं आ रहा था. मेरे पास अभी भी वो गाना नहीं होगा किसी को सुनना है तो नहीं नहीं मैंने अपने वॉइस पे रिकॉर्ड मैंने रिकॉर्ड करके ये जब उनसे तो इनके वे जब नेहा केम डाउन और जब उन्होंने डबिंग किया फर्स्ट तभी मुझे समझ में आया अच्छा गाना ये है. ओहो मतलब पियानो में बजाना लिरिक्स के साथ सुनना अपने माइंड में एक अलग बात होता है और एक सिंगर जब गाते हैं उस गाने को तो उस गाने को एक अलग एक्सप्रेशन मिलता है. तो ओके माझ्याबद्दल खूप कौतुक करून झालेलं आहे. आता आपण स्वप्नील इज ऑल्सो हिअर. माझं इनफॅक्ट पूर्ण अल्बममधलं फेवरेट गाणं हे स्वप्नीलचं आहे. स्वप्नीलने जे गायलेलं आहे इतकं गोड गाणं आहे. सगळ्यात फेवरेट तुझं गाणं आहे स्वप्नील. स्वप्नील व्हॉट डू यू वॉन्ट टू से. आय वॉन्ट टू से दॅट मिको हॅज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब इन दिस फिल्म. ऑल द सॉंग्स आर ब्रिलियंट. The mixes are brilliant. The mastering is brilliant. They sound superb. And are we supposed to speak in Marathi or Hindi? No, Marathi. So, I wish you all the best, Miko. Because this is your first Marathi film. And there are a lot many to come. This will get you a lot of Marathi. I hope that we sing in that too.
अभी से हम लोग ना ड्राइव करने वाले हैं। चंद्र चांदण्या तोडू ना मी गाणण्या, मनाचा पाळणा करू बांधू निघे जरा झुला, उजळे तुझ्या हसूने कण कण, अन चंद्र हे हातीचे काकण।